दारूच्या व्यसनामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याच्या घटना अनेक आपण पाहिल्यात, पण भंडारा जिल्ह्यामधल्या कारधा गावामध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे। किरकोळ कारणामधून झालेल्या भांडणामधून पत्नीनं स्वतःला पेटवून घेतलं आणि तिला वाचवायला गेलेल्या पतीचा सुद्धा या दुर्घटनेमध्ये होरपळून मृत्यू झाला। पहिला गावामधील महेंद्र सिंगाडे यांचा मेघा यांच्याशी 4 वर्षांपूर्वी विवाह झाला, पण महेंद्र सिंगाडे यांना दारूचं व्यसन लागलं आणि ते व्यसन वाढत गेलं, त्यामुळे घरामध्ये आर्थिक चणचण वाढली। घर चालवण्यासाठी अनेकांकडून पैसे उसने घेण्याची वेळ आली आणि यावरूनच पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागले। याच वादामधून पत्नीनं रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं आणि पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीही गंभीर होरपळला। दुर्दैवानं या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाला आणि या वादामध्ये त्यांच्या 3 वर्षाचा मुलगा मात्र अनाथ झालाय। दोन्हीही पती पत्नी जास्त प्रमाणात जळाल्यामुळं त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं दिसून आलं। त्यांचे दोन्हींचे पण बॉडी आपण सार्वजनिक रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्यांच्यावर आज PM वगैरे झालेला आहे। त्यांना 3.5 वर्षाचा एक मुलगा होता आणि तो सुखरूप आहे, तो बाहेर खेळत होता, त्यामुळे त्याला काही इजा झालेली नाही। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।